नमस्कार आपण शास्त्रींच्या मधुरवाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा अवश्य वाचा व सुखी व्हा पुंडली पुंडली हरि हरिविठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय प्रत्येक ग्रंथांची उपयुक्तता पहिल्या दिवशी आपण पाहिली ग्रंथ कोणाकरता निर्माण केले जातात आणि त्या ग्रंथ वाचकाचा अधिकार काय असला पाहिजे काल आपण मानवी जीवनाचा जो आधार असतो भाव भावे विन भक्ती भक्तीविण हरिपाठावर चिंतन चालू आहे भाव हा मानवी जीवनाचा मोठा आधार आहे याचं विश्लेषण आपण काल पाहिलं नामचिंतन किंबहुना नामचिंतनच्या संबंधी आजचं चिंतन आहे हरिपाठामध्ये हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असं जे सांगितलेलं आहे थोडा आवाज जाना। त्या त्यामागचा हेतू काय असेल या वैज्ञानिक युगामध्ये नामचिंतनाने काही सर्वसाध्य होऊ शकतं का शक्य आहे का असं दोन प्रकार अध्यात्मामध्ये मुख्यत्वे मानले जातात अध्यात्माचा बेस विसरू नका सामुदायिक जनजीवन आणि व्यक्तिगत जीवन जनजीवन जन या दोन जीवनामध्ये अध्यात्म कायमस्वरूपी फरक करत असतं सामुदायिक जीवनाचे नीतीनियम जे असतात ते स्मृती लिहित असते त्याचे ग्रंथ वेगळे असतात अध्यात्मशास्त्र हे एकदम स्वार्थी शास्त्र आहे सेल्फिश ज्याला म्हणतो आपण एकदम स्वार्थी आहे एका माणसापुरताच विचार करतं त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात अध्यात्मशास्त्राने आजपर्यंत सामुदायिक विचार केलेला नाही अध्यात्मशास्त्र वैयक्तिक जीवनाची उत्क्रांती आणि वैयक्तिक जीवनाचं पतन कशाने होऊ शकतं याचा विचार अध्यात्मामध्ये केलेला आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्यांनी ज्यांनी अध्यात्माचा खऱ्या अर्थानं अंगीकार केलेला आहे तेवढेच संत झाले समाज संत होऊ शकला नाही समाजाला सन्मार्गी लावण्याचं काम संत झाल्यानंतर होत असेल तर करावं असा ज्ञानाभरायचा दंडक आहे थोडं वाईट वाटेल कारण की आत्तापर्यंत मी असं ऐकलं होतं की संत सामुदायिक असतात समाजव्यवस्था असतात हे असले काही भंकस उद्योग अध्यात्मक नाहीत बरं का राजकारणी असताना पुन्हा संतांची काय गरज आहे संत या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे वेगळ्या पद्धतीचा आहे दुःख सहन करतो तो व्यक्ती सहन करतो समाज सहन करत नाही आणि आनंद मिळतो तो एकट्याला मिळतो आनंद एकाला झालेला आनंद हा सामुदायिक आनंद नाही होऊ शकत म्हणून अध्यात्म एकाच व्यक्तीवर विचार करतं सेल्फिस्ट ज्याला म्हटलं त्याचं कारण आहे वेदना ज्या होतात त्या एकाला वेदना होतात आनंद होतो तो एकाला आनंद होतो म्हणून तिथं जिथे होतं तिथं काहीतरी क्रांती उत्क्रांती करता येते माणसाला काहीतरी फेरबदल करता येतो सामुदायिक जीवन हे नीतीनियमाचं जीवन आहे सामाजिक बंधनं ज्याला आपण म्हणतो कसं वागलं पाहिजेत कशा पद्धतीनं राहिलं पाहिजेत काय केलं पाहिजे जीवनामध्ये का असं केलेलं आहे खूप सखोल शास्त्र जे असतं ते छोट्या गोष्टीवर अंतर्गत जात असतं ते जे जेवढे महान शास्त्रज्ञ आहेत ते पूर्ण पृथ्वीवर एकाच वेळेस विचार करत नाहीत पृथ्वीतल्या छोट्या छोट्या घटकावर विचार करतात त्याच्यात अजून लहान त्याच्यात अजून लहान त्याच्यात अजून लहान त्याच्यात अजून लहान तसं अध्यात्मशास्त्राने पहिल्यांदा शरीरावर विचार केला शरीर म्हणजे काय मग शरीराला आत्मा मांडलं तर काय हरकत आहे इथून अध्यात्माचा प्रारंभ होतो आणि असं ग्रहीत धरू नका की शरीराला अध्यात्मशास्त्रामध्ये किंमत दिलेली नाहीत शरीर आत्मा आहे म्हणूनच ग्रहित धरलेलं आहे आणि मग त्याच्या संबंधी जे काही उद्गार तयार झालेले आहेत चांगलं राहावं चांगलं खावं लक्झरी लाईफ जगावी हे साधू जर करत असेल ना तो सुद्धा चार वाक समजायचा मग एक शाखा तयार झाली की जर शरीराला आत्मा मांडला आपण शरीराला जर सर्वस्व मांड तर शरीराच्या आतमध्ये एक विचार करणाऱ्या वस्तू आहेत ज्याला आपण इंद्रिय म्हणतो मन म्हणतो त्याची काय व्यवस्था आहे शरीराचा एखादा पार्ट गेला शरीराचा एखादा भाग गळून पडला हत झाला तरी सुद्धा मानसिक संवेदना असतात मग त्याच्या पुढे अध्यात्मशास्त्र विचार करायला लागला मग सगळ्याच्या सगळं मनावर आहे असा विचार प्रवाह भारतीय परंपरेमध्ये सुरू झाला जे काय आहे ते मन आहे माणसाचं आजही मानवशास्त्र याच पद्धतीला मानणार आहेत ताणतणावातून मुक्त व्हा स्वच्छंदी जीवन जागा ट्रेस घेऊ नका वगैरे वगैरे आणि मग झोपल्यानंतर मनाचा कुठला व्यवहार होत नाही बुद्धीचा कुठला व्यवहार होत नाही तरी मनुष्य जिवंत असतो असं कोणतं तत्व आहे मग एक शाखा अजून अध्यात्माची पुढे गेली की तिथं मनही नाही विचारही नाही शरीरालाही काही कळत नाही ज्ञानोबाईने खूप सुंदर ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहेत निद्रिताचे अंगी झोपलेल्या माणसाचे शेजारी नाग ठेवला काय आणि आपसरा ठेवली काय त्याला दोघांचंही सुखदुःख नाही झोपलेला माणूस नागालाही घाबरत नाही आणि अप्सरीविषयी कामना निर्माण होत नाही त्याच्या अंतकरणामध्ये थोडासा पहिल्यासारखाच ठेव जरा कर्कश वाटतो जरा म्हणून दोन्ही गोष्टी शास्त्रकाराने विचार केल्या की विचारही संपलेले आहेत आणि भावनाही संपलेल्या आहेत तरी मनुष्य जिवंत असतो मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या अवस्थेचं नाव आहे आत्मा मी तुम्हाला शास्त्र समजून सांगत नाही ही विचाराची वाटचाल आहे आणि आघात जो होतो तो आत्म्यावर आघात होतो एखादा शब्द जर एखादा माणूस बोलला तो तो मना मदे तो, तर तो मनामध्ये थांबतो विचारापर्यंत जात नाहीत सोडून देतात भिकारी जर बोलला तर त्याची सखोलता अशी विचारापर्यंत जात नाही नातेवाईक बोलले तर थोडा विचार करतो आणि मुलाने जर धोका दिला आणि प्रेमिकाने जर धोका दिला मग त्याचं हृदय तुटतं म्हणजे ती जरा जास्त जवळची हृदयाची जा। सगळ्या जगाचं नुकसान झालं तरी चालतं पण प्रेमावर जर आघात झाला तर माणूस असं तळमळ करतो घर आहे बंगला आहे जीवन आहे सगळं आहे तो आघात एका शब्दाचा सुद्धा तो आघात सहन करू शकत नाही त्या आघाताला जिवंत ठेवणारा कोण असेल तर तो आहे आत्मा असे कपे आहेत अध्यात्मामध्ये आणि एकट्यालाच वाटचाल करावी लागते कोणी तुमच्या मदतीला नसतं अध्यात्मामध्ये जो गुरु म्हणतात ना तो गाईडलाईन देत असतो काही शारीरिक समस्या तयार झाल्या मानसिक तमा समस्या झाल्या काही बौद्धिक समस्या झाल्या तर गुरु तिथं दोन शब्द सांगतो इथून अशा पद्धतीने जा तिथून अशा पद्धतीने जा वाटचाल तुम्हाला स्वतःला करावी लागते कीर्तिरेखा पतिव्रता सगळ्या वस्तू सगळ्याला देता येतात पण कीर्ती अशी पतिव्रता स्त्री आहेत ज्याची आहे त्याचीच राहते दुसऱ्याकडे जात नाही कर्णाचा मुलगा आहे किंवा तुकोबारायचा मुलगा आहे म्हणून कीर्ती तुकोबारायच्या पदरात आई प्रॉपर्टी जाईल धन जाईल जडवस्तू जाईल कीर्ती रेखा पतिव्रता कीर्ती जात नाही कोणाची कारण की त्या माणसाने स्वतः वाटचाल केलेली असते शिवाजी महाराज असतील तत्सामान्य शूरवीर असतील यांनी स्वतः वाटचाल केलेली आणि त्या वाटचालीचा आशय कुणालाच मिळू शकत नाही म्हणून जर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वाङ्म्याचा अभ्यास केला असेल तर या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला कोणी तावीत गंडे दोरे फार असे काही आश्वासन देणारे महाराज लोक नसतात उलटे महाराज लोक आहेत आमच्या संप्रदायामध्ये तुम्ही ज्या ज्या देवाकडे ज्या ज्या संतांकडे जाता ना ती सगळे आशीर्वाद देणारी संत माणसं आहेत ज्या तेरा कल्याण हो होईल नाही तर नाही होईल मला असं वाटतं हे राजकारणातले लोकच काही साधूच्या वेशात आमच्या संप्रदायात आले का काय कुणाला माहिती बिंदास आश्वासन देतात त्यांनाही माहीत कोण कोणी कोणी येऊ मर्डर केलेला येऊ पापे येऊ चांगला येऊ आशीर्वाद देतात आणि शंभर माणसापैकी दोन चार माणसाचं कल्याण होतंच ना आणि तेवढे दोन चार पेशंट मिळाले तर काय कमी का कमीग? मानसिक रुग्ण म्हणतात त्याला मानसिक रुग्ण वारकरी संप्रदायाचं उलट आहेत तुम्ही संसार सुखी होण्याकरता साधूकडे जाता साधू अगोदरच तुम्हाला म्हणतो संसार दुःख मूळ आमच्याकडे येऊ नको अभंग लिहून तुकोबरायचा संसार नीट झाला नाही अभंगावर कीर्तन करून ऐकून तुमचा संसार चांगला होईल का मग कशा करता अध्यात्मिक तो आहे त्या स्थितीमध्ये त्याला समजून घेण्याकरता हे शास्त्र आहे त्याच्यावर उपचार नाही होत संसारामध्ये पृथ्वीवर काही उपचार होत नाहीत वायूवर काही उपचार होत नाही अग्नीवर काही उपचार होत नाहीत त्याची स्थिती कशी आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्याची अवस्था कशी आहे सिंह कसा आहे हे समजून घेता येतं सिंहाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला तर पण आहे कितीही अग्नी लावलात तुम्ही पाणी गरम होऊ शकतं पण शास्त्रकार सांगतात पाण्याचा स्वभाव थंड आहे गरम झालेलं पाणी काही काळाने पुन्हा थंड होणार हे समजून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्र आहेत ज्ञानेश्वरीचा उपयोग असा नाही की तुम्हाला काहीतरी प्रलोभनं देईल किंवा काहीतरी असा अकस्मात तुमच्या जीवनात चमत्कार घडेल असं काही सांगणार नाहीत विचारात सुधारणा करणारं शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरी काय संसार काय आहेत माणसं अशी का वागतात माणसाची मनं अशी का असतात याचं विश्लेषण ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ते टप्पे आपल्याला पार करावे लागतात मार्ग दाऊन गेले आधी अभंगाचा अर्थ नीट लक्षात ठेवा का मार्ग दाऊन गेले असतील रस्ता सांगितला आहे वस्तू उपलब्ध करून दिलेली नाहीत मार्ग दाऊन गेले हा मार्ग आहे असं सांगितलेलं आहे दयानिधी संतते पुढचा टप्पा आहे का तेनेची पंथे चालो जाता तेनेची पंथे त्याच रस्त्याने जर चालत गेला तर न पडे गुंता कोठे काय अडचण निर्माण होणार नाही ना नाही एखाद्यानी ऐकलं त्याला काय करणार कोणी एक माणूस डोंगरावर चढत होता तिथं बोर्ड लिहिलेला होता पुढं जाऊ नका ते म्हणे असे पन्नास बोर्ड असतील ऐकणं गरजेचं आहे का गेला तसंच पुढं थोड्या वेळ पुढं चाललं की कडा होता तिथं रस्ताच नव्हता आता कड्या मनुष्य तर काही उडी मारू शकत नाही पुन्हा मागे आला त्या बोर्डाच्या पाठीमागं लिहिलं होतं आता अनुभवाला आलं का संत हे बोर्ड आहेत वाङ्मय हे बोर्ड आहेत अशा अशा पद्धतीने माणसाचा आणि संसाराचा स्वभाव आहे आम्ही सांगून गेलो बाकी तुम्ही जाणीवपूर्वक जर त्याची छेडखानी केली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो हा पहिला टप्पा आहे अध्यात्मातला याला नीट आहे का आपुली आपण करा सोडवणं ज्ञानोबरांचा अभंग आहे आपुली आपण करा आघात तुमच्यावर होतात तुम्हीच तुमची सोडवणूक करू शकता जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आघात हा बाहेरचा माणूस दुरुस्त करू शकत नाही आणि जर तुकोबऱ्याने तो आघात लावून घेतला असता तर गाथा निर्माण झाला नसता आघात तुमच्यासह प्रत्येक माणसावर होतात ते आघात तुम्ही सहन कसे करता याच्यावर तुमची महानता आहे आघात कोणाला होत नाही कोणाला बोलत नाहीत तुकोबाराची बायको तुकोबरायला म्हणते मागच्या जन्मेतला हा वैरी होता म्हणून वैर फेडण्याकरता या जन्मात तो नवरा झाला हे तुकोबरायच्या पत्नीचे उद्गार आहेत आणि तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटे किती फरक आहे दोघांमध्ये आणि बरेचशी माणसं परमार्थामध्ये अशा असतात पत्नी कितीही बोलली तरी दुर्लक्ष करतात नाही कळाला अजून जसं ते पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तसे प्रवचनाकडे पण दुर्लक्ष करतात ते म्हणतात दोघांचाही स्वभाव बोलण्याचाही सोडून द्या विषय खूप गोड प्रयोग आहेत आपुलिया <coughs> आपण करा सोडव पण आणि मग काय होतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल करता आध्यात्मिक पद्धतीनं मग एक, एक 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 पदर मायेचा पदर बाजूला सरायला लागतो आणि मग तुम्हाला असं दिव्यता स्वतःला अनुभवायला येते दिव्यता ही भीक नाही आहे की एखादा साधू तुमच्या हातामध्ये देऊ शकेल दिव्यता, दिव्यता मिळवण्याचा मार्ग आहे पुरुषार्थ येतो मोक्ष आहेत ना हे चार वस्तू आहेत ना गादीवर बसून मिळत नाहीत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे गादीवर बसणाऱ्या माणसाला कधी मिळत नसतात पैसाही मिळत नसतो कामही मिळत नसतो आणि मोक्षही मिळत नसतो हे मिळवण्याचे म्हणून याला पुरुषार्थ म्हणतात पुरुषाने प्रयत्नाने प्राप्त करणाऱ्या वस्तू दिव्यता म्हणजेच मोक्ष स्वतःला जेव्हा तुम्ही उलगडत जाल आत्मदेपर्यंत जाल आपोआप आपोआप आप देवाच्या सानिध्यामध्ये येईल आत्म्याच्या सान्निध्यामध्ये आल आणि झोपल्यानंतर ती शक्ती कशी कार्य करते याचा साक्षात्कार होतो विज्ञान अजून झोपेपर्यंत गेलेलं नाही अजून संशोधन झालेलं नाही झोपेत काय परिस्थिती असते का ताज तवानं वाटतं हे जे समाधीशास्त्र आहे ना समाधी म्हणजे सकाळी दोन चार अंगाच्या घड्या घालायच्या म्हणजे योग नव्हे तो व्यायामाचा एक प्रकार आहे समाधी शब्दाचा अर्थ असा आहे झोपल्यानंतर तिथे जो जागृत असतो त्याचं नाव समाधी आहे त्या शक्तीचा अनुभव घेणारा तिथे असतो त्याचं नाव आहे समाधी देवाचं सानिध्य आणि म्हणून एका माणसाचं सानिध्य जगाला आनंद देऊन जातं ईश्वराचं सानिध्य माणसाला तृप्त करणार नाही असं शक्य आहे का संत त्यागी नसतात त्याग घडत असतो वैराग्यवान नसतात संत काही सोडायची गरज नसते आणि नियम आहे शंभर रुपये मिळत असतील तर दहा रुपये माणूस सोडतो तो म्हणजे महान माणूस झाला असा अर्थ नाही त्याचा शंभर रुपये आहेत म्हणून दहा रुपये सोडलेले आहेत आत्म्याचा आनंद मिळतो म्हणून संत संसारातल्या विषयाकडे दुर्लक्ष करतात अतृप्त आहात म्हणून वस्तूमध्ये आनंदाचा शोध घेतला जातो अर्थनीट लक्षात ठेवा अतृप्त माणसं जे असतात ना ते भौतिक पदार्थाकडे आकर्षित होतात ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजेत असं पाहिजे तसं पाहिजेत सगळं मिळतं सगळ्या कल्पना निरस्त होतात कारण की तुम्ही बाहेरून गोळा केलेल्या आहेत आतल्या आत्म्यासाठी काही गोळा केलेलच नाहीत न तुमच्याकडे विचार आहेत ना बैठक आहेत न संशोधन आहे म्हणून अध्यात्मशास्त्राचा मूळचा पाया आहे आणि मग काय केलं जातं अध्यात्मशास्त्र त्याची पहिली पायरी जी ती नामस्मरण आहे मी काल तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून नामचिंतन शब्दाचा अर्थ सांगितला नामचिंतन म्हणजे काय चांगल्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण आणि मेंदूमध्ये जर एखादी चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा स्मरण करून बसवली तर जीवनामध्ये वाईट सोडा असं सांगायची गरज पडत नाही आहे त्याची प्रकृती बदलते त्याचा स्वभाव बदलतो त्याचं मन आणि बुद्धी बदलते आणि हे जे संसारातल्या माणसाकडून शक्य होत नाही ती शक्यता परमार्थामध्ये येते म्हणून मी काल दृष्टांत दिला होता जो हरिपाठामध्ये ज्ञानोबाऱ्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक एका डाकोन राजघराण्याची मानसिकता लिहावी हा जो बदलणारा स्वभाव आहे याच्या ती नामचिंतन आहे डाकू चोरी करणं सोडू शकतो हे आपल्याला समजतं म्हणजे कवी होऊ शकतो हे आता अजून घडलेलं नाही कंटाळा आला माणसं मारण्याचा चोरी करण्याचा कुठेतरी भीती वाटायला लागली आता आपण पकडले जाऊ शकतो त्यापेक्षा समर्पण करा ठीक आहे राजाही त्याला माफ करू शकतो सत्ता त्याला माफ करू शकते पण त्याला जर म्हटलं ग्रंथ लिही आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ सांगतो डाकूच सोडा तुम्ही बसलेले आहात तुम्हाला असलेली ज्ञानेश्वरी कळत नाहीत नवीन ग्रंथ कुठून लिहिणार लिहिलेली ज्ञानेश्वरी कळत नाही आपल्याला ही आपली खरी योग्यता आहे कुठून आणि एक डाकूच रामायण लिहू शकतो कशी केवढं आश्चर्य येते आणि हा जो बदल आहे तो अध्यात्मातला संकेत आहे या तत्वावरच अध्यात्म आधारित आहेत बदल होऊ शकतो तुमच्यामध्ये दिव्यता येऊ शकते ज्ञानोबराय म्हणतात आणि आणला बदल नाम माऊलीने भांडे घासणाऱ्या जनायबाईमध्ये कवित्व निर्माण केलं ज्ञानोबरायने शाळाही नव्हती सातशे वर्षापूर्वी <coughs> वेशेच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा अभंग लिहू शकते त्याहीपेक्षा अजून पुढचं सांगतो तुम्हाला चोखो चोखो त्या काळातले दलित असणारे चोखोबा राय चोखोबाऱ्यांची पत्नी चोखोबारांचा मुलगा अभंग लिहितो पण महाराष्ट्राची हिंमत नाही कविता का केली म्हणून म्हणायची सातशे वर्षापूर्वी आणि त्या अभंगावर साधू संत कीर्तन करतात कोणाची बोलण्याची ताकद नाही हे परिवर्तन आहे हे पुराणातलं परिवर्तन नाही आहे <coughs> कल्पना करा सातशे वर्षापूर्वीचा दलित समाज पन्नास वर्षापूर्वीचा जो दलित समाज होता तो ग गळ्यामध्ये गाडगं लावून फिरत होता थुंकायचं असलं तर त्याला बाहेर थुंकण्याची परवानगी नव्हती त्यांनी त्या गळ्यात बांधलेल्या मडक्यामध्ये थुंकायचं आणि पायाला झाडू बांधलेला असायचं की त्याचा पाऊल पडला की पाठीमागून तो झाडू गेला पाहिजे पन्नास वर्षापूर्वीचा भारत सातशे वर्षापूर्वीचा भारत कसा असेल आणि सातशे वर्षापूर्वीचा भारतातला दलित वर्ग कसा असेल आणि ही ज्ञानोवरांची अनुभवातली क्रांती आहे की चोखोबा राय अभंग लिहितात तो महत्वाचा प्रश्न आहे हे परिवर्तन आहे एका कीर्तनकाराने फार सुंदर सांगितलं दोन चार दिवसापूर्वी फार सुंदर सिद्धांत मांडला मंदिरामध्ये कीर्तन होत होती ज्ञानोबाईनी थोडं परिवर्तन केलं कारण की त्या काळात सातशे वर्षापूर्वी मंदिरात जायला बंधन होती कोणी मंदिरात जायला पाहिजेत म्हणून आजही नाशिकमध्ये म्हणा किंवा अन्यत्र म्हणा पाणी पिण्यासाठी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष झाला संघर्ष करावा लागला माऊली म्हणलं संघर्ष कशाला करता मंदिरातलं कीर्तन वाळवंटात आणू ना वाळवंटात कुणाला यायची बंदीच नाही आहे कोण सातशे वर्षापूर्वी मंदिरातलं अध्यात्म वाळवंटात आणलं ते ज्ञानोभराय आहेत ही क्रांती कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही बहुजन समाजाला सगळ्या लोकांना अध्यात्माचा अधिकार ज्ञानोभरा देणं हे परिवर्तन आहे आणि वाळवंटात केलेल्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की स्त्रिया सुद्धा अभंग करू शकतात कवित्व करण्याचा अधिकार आहे आणि ज्ञानवाऱ्यांचं पाठबळ होतं ते लिहिल्या आणि एक वैशिष्ट्य सांगतो ज्ञानवाऱ्यांचं बरं का कोणी कुठल्याही जातीचा आणि समाजाचा असो ज्ञानवाऱ्याने सांगितलं तुम्ही मनुष्य हात स्वतःला कमी समजू नका आपल्या जातीचा अभिमान ठेवा मी प्रवचनातून बोलतोय बरं हे लोक जातीय नष्ट करायला लागलेले होत नसते ते दोन चार माणसांनी ठरवलं म्हणून होतात का पहिले तेच कुठं जेवायला जायचं ते ठरवतात ज्ञान म्हणून वारकरी संप्रदायातल्या सगळ्या जातीतल्या लोकांच्या जा अभंग वाचा जातीसह लिहिलेले आहेत म्हणत असे महारी चोखी याची आम्ही आम्हाला आमचाच स्वाभिमान आहे तुम्ही कमी समजा नाही तर जास्त समजा आम्ही वारीक वारीक देवा तुझा आम्ही जातीसह उल्लेख कोण कोण ठरवणार आम्ही कमी आहे आम्ही जास्त हा ज्ञानोबऱ्यांचा सल्ला आहे कोण ठरवणार ही जात कमी आहे ही जात मोठी आणि श्रेष्ठ आहेत ज्या कुळात तुम्ही जन्मला आला त्याचा अभिमान बाळगा पण पर हे परिवर्तन करत असताना कुठेतरी दिव्यत्वाचा बोध तुमच्या जीवनात आला पाहिजे तो बोध ज्ञानोबाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवला आणि ज्यांनी ज्यांनी त्या बोधावर त्या विचारावर वाटचाल केली ते सगळे दिव्य झाले संत झाले म्हणून अशिक्षित असूनही सगळ्याला अभंग करता आले कुठल्याही शाळेत न जाता सुद्धा गाथा लिहिता आला त्याच्यावर कितीतरी पीईटी झाली तरी, तरी गाथा शिल्लकच आहे अजून आणि शेवटी म्हणावं लागतं हे अजून काही कळत नाही आहेत अध्यात्म किती खोल आहेत नावं ठेवणं सोपं असतं अध्यात्माला त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यात तज्ज्ञ होणं त्यातलं रहस्य आपल्या अंतर्गत होणं हे सगळ्यात अवघड काम आहे म्हणून ज्ञानबराय म्हणतात दिव्यता तुमच्यामध्ये निश्चित येईल येतेच दिव्यता फरक असा आहे की मध्यंतरी दिव्यत्व पाहिजे ते नामचिंतन आहेत स्मरण आहे आणि एवढं कणखर पद्धतीनं ते निरूपण केलं आहे जगात कुठल्याही संप्रदायामध्ये जा कुठल्याही धर्मामध्ये जा नामचिंतनाशिवाय दुसरं तत्व कुठं सापडणार नाही हरिपाठ ऐकून पहा नामा परते तत्व नाही रे नामा परते नाम कोणतंही असेल अल्ला असेल विठ्ठल असेल कृष्ण असेल तो भाग गवू नये म्हणून काल सांगितलं तुम्हाला ध्वनी महत्वाची आहेत आईच्या नावाने आई म्हणून ओरडलं पाहिजे असं नाही ज्यावेळेस लहान मुलाला आई म्हणता येत नाही ते ओरडलं तरी आईला कळतं की मला बोलू नये म्हणून आईला कळतं तर जगाच्या आईला कळणार नाही का तुम्ही ओरडलात म्हणून अमुकच एक नाव घ्यायला पाहिजेत असं काही भगवंताचा किंवा होणा आईचा आग्रह नसतो पण ओरडणं गरजेचं आहे कारण की ती बेसावध आहेत सावध करण्याचं तत्त्व म्हणजे आवाज आहे ध्वनी आहे त्याचं नाव भजन आहे त्याचं नाव नामचिंतन आहे त्याचं नाव स्मरण आहे म्हणून नामा परत ते तत्व नाही 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 महाराज आम्हाला ते होम करायला सांगितलेलं आहे आम्हाला बळी द्यायला सांगितलंय आमच्या मागे शनी लागलेला आहे यालाच त्या शनी केवढा मोठा केवढा मोठा ग्रह येतो हे पाहिलं तर क्लर्क याच्या मागं शनी लागतो म्हणजे हा स्वतःला किती मोठा समजतो तो शनी मागे लागावं एवढे मोठे तर व्हा अगोदर मोठ्या माणसाने आपली दखल घ्यावी आणि मागे लावणारा जो असतो तो, तो गावातला साधारण मनुष्य असतो तुम्ही ज्योतिष पाहायला जाताना फार मोठा माणूस नसतो तो त्यालाच राहायला घर नसतं त्याच्याच पाठीमागे शनी हात धुवून लागलेला असतो त्याचा शनी तो तुमच्या पाठीमाग लावून देतो अरे शनी मागे लागलेलं आहे ठीक आहे माझ्या मागे शनी पण तुझ्या मागे नाही तू का असा दळभद्री राहतोस ना विचारात परिवर्तन आहे ना आचारात परि परिवर्तन आहे म्हणून कमीत कमी लोभ दाखवणाऱ्या माणसाकडे जाऊ नका आणि माझा अभ्यास असा आहे सगळे धर्म तुम्हाला भीती दाखवतात मुस्लिममध्ये तर सगळ्यात मोठा शब्द आहेत अल्लासे डर खुदासे डर ऐकलंय ना सकाळी सकाळी तुम्ही ख्रिश्चन लोकांचे प्रवचन ऐका हेच शब्द आहे त्याच्यामध्ये पापापासून तुम्हाला मुक्ती के, के आम्ही काही के के मर्डर केलेत कोणाची पापापासून मुक्ती मिळेल पापापासून मुक्ती काही जग जगातले सगळेच माणसं पाप येत का आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला, तुम्हाला कळत नाहीत गोळक घाबरतात आणि वारकरी संप्रदायातला जो परमार्थ सुरू होतो ना अभयम शब्दाने सुरू होतो अभयम सत्व भिव नका घाबरता तुम्ही अरे देव देवाने आपल्याला काही बाप कोण घाबरत असतं का सिंहाला बाकीचे प्राणी घाबरतील त्याची मुलं त्याला कशाला घाबरतील ते जर शावक घाबरायला आले तर ते सिंहाचे असतील का ते देवाची संतान हो आहोत आपण ममाई अंशो जीव लोक आहे माझा अंश आहेत मनुष्य म्हणजे का घाबरायचं कारण आहे त्याला म्हणून भीती दाखवली जाते आणि जास्तीत जास्त माणसावर ताण निर्माण केला जातो आणि त्या तानातून पैसा काढला जातो आता हे चोपड्याचे डॉक्टर फार चांगले आहेत ज्ञानेश्वरीचं आयोजन करतात पण पुण्यामध्ये वगैरे जे आम्ही पाहतो एन्जिओग्राफीच्या निमित्ताने आतमध्ये घेतात आणि बाहेर त्याचे नातेवाईक असतात सांगतात मोठा ब्लॉक आहे आतमध्ये स्ट्रेंथ टाकावे लागेल चार साडेचे तो तो वाचवा ओ कसंही करा तुम्ही आतमध्ये ऑपरेशन चालू आहे तर बाहेर सांगतात असं असं आहे याला म्हणतात भीती माझे शब्द लक्षात ठेवा हीच भीती साधू लोक वापरतात पाप हीच भीती अल्लासे डरो खुदासे डरो डरो क्या काही के गुन्हा केलाय काय अपराध केलाय का मर्डर केलाय का सरळ पद्धतीने जीवन जगणारी माणसं सुद्धा देवाला घाबरतात याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणाच नाहीत म्हणून पंढरपूरचा जो विठोबा आहे त्याला असो बनवलं ज्ञानोबरायने विठू माझा लेकूरवाळा इथं डर शब्द नाही आहे पंढरपूरचा विठोबा कुठल्याही देवामध्ये जो अंतर ठेवतो तो देव तुम्हाला घाबरतो म्हणून तुमचं त्यांचा अंतर आहे पंढरपूरला ना त्यांच्या पायावर मस्तक ठेवता येत कारण की तो लेकूरवाळा देव आहे विठू माझा संगे गोपाळा फार सुशिक्षित लोक नाहीत वारकरी संप्रदायामध्ये फार असं टेन्शन देणारे लोक नाही आहेत हेच येतं का तेच येतं का अमुक पाटे काय नाही कसं आहे खटनट यावे शुद्ध होऊन या जावे भीतीची भीतीचे काही प्रथाच नाही आहेत हे समजत नाही लोकांना आणि भिला माणूस घाबरला माणूस की त्याला ब्लॅकमेल करता येतो एक सामान्य सूत्र येते मानसिक टेन्शन द्या तो कन्व्हिन्स होतो लगेच हा ठीक आहे आता काय नाइलाजे करून घ्या सबस्क्राइब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद